पाकिस्तानकडून आज राजौरी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं पुन्हा उल्लंघन, बेछूट गोळीबाराला भारतीय लष्कराचं सडेतोड उत्तर. बीजिंगमध्ये आज होणाऱ्या वन बेल्ट वन रोडच्या शिखर बैठकीत भारत सहभागी नाही, अमेरिका यू टर्न घेत बैठकीत सामील होणार. आंतरराष्ट्रीय दबावाला न जुमानता उत्तर कोरियाने परत एकदा बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची केली चाचणी, दक्षिण कोरियाच्या लष्करी अधिकाऱ्यांनी केली पुष्टी. दक्षिण आशियात दहशतवाद विरोधात भारताच्या भूमिकेला ब्रिटनने पाठिंबा द्यावा, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची ब्रिटन दौऱ्यात मागणी. भारताची एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिस लिमिटेड कंपनीने 2019 पर्यंत ब्रिटनमध्ये 10 कोटी सीएफएल दिव्यांना एलईडी दिव्यांमध्ये बदलण्याचा केला करार, केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीची शंका नॅसकॉम्पने केली दूर, दरवर्षी 1,50,000 लोकांना रोजगार मिळत असल्याचा दावा. रोहतक सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोघा आरोपींना अटक, घटनेचं राजकारण नको, भाजपची काँग्रेसवर टीका. मुंबईला गुजरातशी जोडणारा वर्सोवा जुना खाडी पूल आजपासून पुढील 4 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून तयारी सुरू. पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष मेहमूद अब्बास आजपासून 4 दिवसांच्या भारत भेटीवर. दिव्यांग व्यक्तींना केंद्र सरकार लवकरच विशेष ओळखपत्र म्हणजेच यूआयसी देणार असल्याची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची माहिती. ताडोबा अंधारी व्याघ्र अभयारण्यात बौद्ध पौर्णिमेला घेण्यात आली व्याघ्र गणना, 62 वाघ दिसून आले. तुर्कस्तानामध्ये झालेल्या बस दुर्घटनेत 24 जणांचा मृत्यू. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन. मध्य रेल्वेच्या कल्याण ठाणे अप जलद मार्ग आणि हार्बर मार्गावर दुपारपर्यंत मेगाब्लॉक, तर पश्चिम रेल्वे चर्चगेट मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन मार्गावर 5 वाजेपर्यंत मेगाब्लॉक. वर्ल्ड पॅरा अॅथलेटिक्समध्ये 200 मीटर दौड स्पर्धेत रामोद्री सोमेश्वरने पटकावलं सुवर्णपदक.